नारायण राणेंचं वक्तव्य निषेधार्ह आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आणि अशी भाषा राजकारणात यापूर्वी कुणीही कधी वापरलेली नव्हती. मोदी सरकारने आणि नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडलेले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणेंच्या या वक्तव्यातून महाराष्ट्राला आणि देशाला कळलेली आहे. राजकारणाची स्तर खाली गेला आहे असं नाही, काही लोकांचा स्तर खाली गेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं बोलणाऱ्या लोकांना महत्त्व देणं हे प्रत्येक राजकीय पक्षाने विचार केला पाहिजे. आणि कशा पद्धतीने राजकारणात वावरायचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल, भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंचा द्वेष असेल, त्यांच्यावर प्रचंड मोठा राग असेल, तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. आणि दुर्दैवाने त्यांनी ही भाषा केली, याबद्दल त्यांचा निषेध करणंच स्वाभाविक आहे. प्रत्येक वक्तव्य हे खरं ठरलेलं आहे आणि म्हणून नारायणराव केंद्रीय मंत्री होऊ द्या नाहीतर आणखीन काय होऊ द्या, सिद्ध पुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप जो आहे त्या शापाप्रमाणेच नारायणरावांची ही अधोगती आहे. आणि नारायणराव राणेंनी आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे शब्द काढले किंवा जे उद्गार काढले, जे कानाखाली मारीन म्हणून सांगितलं, हे नारायणरावांचे ज्या पद्धतीने शिशुपालाचे 100 गुन्हे पूर्ण झाले होते त्याप्रमाणे नारायण राणेंचे हे 100 गुन्हे पूर्ण झाले. आणि महाराष्ट्रातली ही माती, महाराष्ट्रातले हे संस्कार, महाराष्ट्राचे हे विचार, महाराष्ट्राची ही परंपरा आणि महाराष्ट्राची वैचारिक भूमी आणि भूमिका ही नारायणरावांना राजकारणातून निस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.